या पद्धतीने हे सरकार बनलं तिथेच खरा दोष आहे. म्हणजे आपण पाहतो की सरकार बनत असताना सुद्धा खोकी सरकारच त्याला म्हटलं गेलं. त्यानंतर आपण पाहतो की ज्या पद्धतीनं अजित पवार या सरकारमध्ये आले त्याच्या एक दिवस अगोदर पंतप्रधानांनी 70,000 कोटीचा आरोप भोपाळमध्ये केला होता. शेवटी ही जी सरकारची बनण्याची प्रक्रिया जी आहे तिच्यामध्येच दोष आहे. त्यामुळे ते मनानं एकत्र नाही, एक दबावानं एकत्र आहे आणि त्या एकामेकावर वर्तन होण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं राहिलेला आहे. एक अशांत वातावरण राज्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण पाहतो की एक आमदार एक लोकप्रतिनिधी गोळीबार करतो आणि तो पोलीस स्टेशनमध्ये करतो. हे आश्चर्यकारक गोष्टी आहेत. अनेक आमदार अधिकाऱ्यांना मारत असताना दिसत आहेत. आणि कालची तर घटना म्हणजे आश्चर्यकारकच आहे की आमदार आणि मंत्री यांच्यामध्येच धरपकड झाली आणि ते सुद्धा विधानसभेमध्ये होतंय, विधानसभेच्या प्रांगणामध्ये होतंय, विधानसभेच्या सभागृहाजवळ होतंय. हे सगळ्या दुर्दैवाच्या गोष्टी आहेत. कोणताही कंट्रोल जो असतो म्हणजे तो आता नाही. त्यांचे सगळ्यांचे संयम सुटलेले आहेत आणि त्याच्यातून हे सरकारची प्रतिमा अत्यंत खराब ही पूर्णपणे महाराष्ट्र जनतेपुढे झालेली आहे. एकंदर सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे एकंदर बातल्या असतील हे असतील भ्रष्टाचाराचा उच्चांक झालेलं असं हे सरकार आता सध्या आहे. सरकार गोरगरिबांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हटलं जातं पण शेतकऱ्यां गोरगरिबांच्याकडे मात्र कुठेतरी दुर्लक्षच होत आहे. गोरगरिबांचा तर हालत आहे. महागाई प्रचंड वाढली. काल सुद्धा गॅसचे दर वाढले. गॅसच्या टाकीचे 2 रुपये गॅसच्या टाकीचे दर वाढल्यानंतर आंदोलन करणारे आता सत्तेमध्ये आहेत पण बोलायला तयार नाही. आता मात्र गॅसचे दर वाढतायत. याच्यावर त्या आपण आमचं जिथे काँग्रेसचं सरकार आलं आम्ही 500 रुपयामध्ये आता गॅसची टाकी देण्याचा निर्णय तेलंगणामध्ये झाला आहे. हे मात्र दिलासा देण्याचा बिलकुल तयार नाही अशी अवस्था आहे. शेतकऱ्याची अवस्था तर अत्यंत कठीण आहे. म्हणजे आज कांद्यासारख्या गोष्टी आहेत का ज्या त्याचे निर्यात बंदी केलेली आहे. बघा ग्राहकांना स्वस्त देण्याबद्दल आमचं काहीच मत नाही परंतु तो भार शेतकऱ्यावर देऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. सरकारने तो भार घेतला पाहिजे. ग्राहकांना कशा पद्धतीनं योग्य दरात मिळेल याची काळजी घेतली याची जबाबदारी सरकारची आहे. हे शेतकऱ्याला मारून स्वस्तात देण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक गोष्टी शेतीमालाच्या आहेत त्या याच्यावर निर्यात बंदी करून ते स्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकरी खूप अडचणीत आहे. सर्वसामान्य माणसं अडचणीत आहे. मध्यम वर्गीय सुद्धा महागाईने होरपळून निघता ही अवस्था आहे. परंतु त्यावर लक्ष केंद्रित होऊ नये जनतेचं याकरता दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न मात्र ही राजनीतीची पद्धत ही भारतीय जनता पक्षाची आहे. या तिन्हींमधला संघर्ष आता तर दिसतोच आहे. तो थोडा सुरुवातही अजून तर खरा पिक्चर पुढे आहे. म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे. आता खरा सिनेमा तर आपल्याला जसजशी निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे. मला म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी कुठे जातीचा आरोप केला आहे असं मला दिसलेलं नाही. एकंदर दरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जे काही वक्तव्य त्यांचे झाले असतील ते त्या बाबतीत मी सुद्धा सभागृहात सांगितलं की आम्ही काय त्याची सहमत अशा आंदोलन याच्याशी होणार नाही. परंतु दरंगे पाटलांना मानसिकता या स्थितीला नेऊन ठेवण्यामध्ये कोण जबाबदार आहे हेही तपासलं पाहिजे. कुणीतरी उठतो आणि त्यांच्यावर आरोप सुरू करतो पण आरोप करणारा आला कुठून हा प्रश्न असतो. आणि त्याच्यातून कदाचित त्यांच्या मानसिकतेतून त्यांनी काही बोललं असलं तरी त्यानंतर त्यांनी त्या गोष्टीसुद्धा कबूल केल्या आहेत. आणि आम्ही सांगितलं की सहमत नाही. महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण करू नये, धर्माचं सुद्धा करू नये. आम्हाला राज्यघटनासुद्धा हे शिकवते की जात धर्म हे व्यक्तिगत पातळीचे असतात. त्यामुळे महाराष्ट्रात असं जाती धर्माचं राजकारणामध्ये उपयोग करू नये ही अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे. बरं, जे राज्यघटनेनं राजकारण करत असताना धर्माचा उपयोग करू नका, जातीचा उपयोग करू नका हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु सोपं राजकारण करायचं असलं तर ते जाती धर्माचं नाव घेऊन केलं तर ते सोपं जातं.
हे माहिती असल्यामुळे सत्ता मिळवण्याकरता भारतीय जनता पक्ष तसा उपयोग करत असताना आपल्याला निश्चितपणे दिसतो आहे. सरकार स्थापन झाल्यापासून फक्त केवळ आरोप आणि प्रत्यारोप प्रश्नाच्याकडे कुठे दुर्लक्ष दिसतं. मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष जनतेचं व्हावं म्हणजे त्यांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे विचलित करण्याकरता मूळ प्रश्नापासून. बेरोजगारी मोठा प्रश्न आहे, त्यावर लक्ष नाही. ज्या भरती विद्यार्थ्यांच्या युवकांच्या होत असतात, निर्णय भरती, आम्ही पाहिली तलाठी भरती आता होत होती किंवा इतर सगळ्या भरत्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे. पेपर फुटतात म्हणजे काय फुटतात, पेपर काय त्या युवकाच्या मदतीकरता फुटत नाही, भ्रष्टाचारच आहे. लाखो रुपयाचा व्यवहार त्यामध्ये होतात याच्याकरता पेपर फुटतात. ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळं या सरकारमध्ये ह्याच प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. ठीक आहे, आता हे राजकारणातले आरोप प्रत्यारोप आहे, परंतु हे का कसं घडतंय याच्या पाठीमागे सगळ्या जनतेला माहिती आहे. गावातल्या किंवा तुमच्या साध्या रस्त्यावरच्या माणसाला विचारलं तर हे काय चाललंय नेमकं, हे सरकार कसं बनतंय, संघर्ष कसे होत आहेत, त्याचे सगळे कारण सामान्य माणूस सुद्धा समजून सांगेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.